पाहूयात आपण आता पुढील सुभाषित सुभाषित आहे दृष्टीपूतम न्यसेत पादम वस्त्रपूतम पिबेत जलम सत्यपूतांत वाणी मनःपूतम समाचरेत सुभाषिताचा अन्वय आहे दृष्टीपूतम पादम नसेत वस्त्रपूतम जलम पिवेत सत्यपूता वाणी वदेत मनःपूतम समाचरेत दृष्टीपूतम म्हणजे नजर पवित्र दृष्टी म्हणजे नजर आणि पूतम म्हणजे पवित्र पवित्र म्हणजे इथे काय पवित्र अपवित्र या अर्थाने घ्यायचं नाही नजरेसाठी घेतलेला हा शब्द आहे तर नजर म्हणजे समोर पाहून पाऊल टाकावे व दृष्टीपूतम न्यसेेत पादम पादम म्हणजे पाऊल तर नजर पवित्र नजरेने पाऊल टाकावेत पाऊल टाकताना खड्डा वगैरे असेल तर ते पाहून व्यवस्थित पाऊल टाकले गेले पाहिजे तर यातला गुडार्थ काय आहे आपण कोणतंही काम करताना कोणत्या अडचणी येणार आहे याचा काहीतरी मागावा घेऊन मग ते काम सुरू केलं पाहिजे आणि त्या कामावर विजय मिळवला पाहिजे वस्त्रपूतम पिवेत जलम पाणी कसे प्यावे वस्त्रपूतम वस्त्राने गाळलेले आजकाल आपण वस्त्राने गाळून काही पाणी पित नाही पण अजूनही खेडेगावात ही, ही पद्धत मात्र आहे नैसर्गिक पाणी पिलं जातं आणि ते वस्त्राने गाळून पिलं जातं तर स्वच्छ पाणी प्यावे आणि मनःपूतम सत्यपूता सत्यपुताम वाणींमध्ये सत्यपुताम म्हणजे सत्याने पवित्र असणारी वाणी बोलावी त्यासाठी उदाहरण म्हणजे काय सत्य को सत्य बोलणारे व्यक्ती आपल्यासमोर कोण कोण येतात तर महात्मा गांधी येतात त्यानंतर मी इथे दाखवलं आहे विवेकानंद विवेकानंदचे विवेकानंदांचे विचार आपल्याला प्रत्येक सुविचार आपल्याला प्रत्येक साईटवर मिळतात स्टेटसवर मिळतात तर विवेकानंदांनी सुविचारांसोबत सत्याचा मार्ग मात्र नेहमी अवलंबलेला आहे तर सत्य सत्यपोताम वाणीमध्ये आपली वाणी नेहमी सत्याने पवित्र असावी आणि पोतम समाचरेत हे ज्या ज्या गोष्टी सांगितल्या त्याप्रमाणे इथे सांगितलं की आपलं आचरण कसं असावं पवित्र मनाने असावं कोणत्याही कामामध्ये आपण मनात काहीतरी वाईट विचार ठेवू नये आजकाल आपल्याला सगळेजण सांगतात की पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे सकारात्मक विचार ठेवा त्याचप्रमाणे या सुभाषितात म्हटलं आहे की मनःपूर्तम समाचरित म्हणजे पवित्र मनाने आचरण करावे कोणतंही काम करताना कोणतीही वागणूक करताना कोणाशीही वागताना बोलताना आपलं मन पवित्र असावे आपल्या मनामध्ये कोणतेही वाईट विचार किंवा नैराश्यमत विचार ठेवू नये असं या, या सुभाषितामधून सांगितलेलं आहे दृष्टीपूर्तम पादम नसेत वस्त्रपूतम पिबेत जलम सत्यपूतांम वाणीमध्ये मनःपूतम समाचरेत या सुभाषितामध्ये पूतम शब्द चार वेळा आला आहे त्याचा अर्थ आहे पवित्र न्यसेत ठेवले पाहिजे समाचरेत म्हणजे वागले पाहिजे या सुभाषितातले विधिलिंग लकाराचे क्रियापद म्हणजे न्यसेत आ, समाचरेत पिबेत अवदेत हे चार क्रियापद विधिलिंग लकाराची आहेत त्याचबरोबर मी इथे एक प्रश्न दाखवला आहे विशेषण आणि विशेष या सुभाषितावर विशेषण आलेले दृष्टीपूतम दृष्टीपूतमचं विशेष्य काय येईल पादह हो। मनपूतम आचरणम आणि सत्यपूतम वाणी वस्त्रपूतम जलम वस्त्रपूतमचं उद उत्तर येईल जलम याप्रमाणे स्तंभ असे शब्द आपल्याला विचारले जाऊ शकतात त्याचबरोबर जे विधीलिंग लकाराचे क्रियापद आहे हे सुद्धा जालचित्रामध्ये विचारले जाऊ शकतात म्हणून त्यांना अंडरलाईन करून हे आपण लक्षात ठेवावेत